चला लक्ष द्या, आज आपण 5.3 कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण पूर्ण करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण 5.1 आणि 5.2 हे पूर्ण केले होते. आता आपण 5.3 चे पहिले फॉर्म्युले बघूया आणि नंतर आपण त्या ठिकाणी काय करूया, गणितांना सुरुवात करूया. सर्वात पहिले फॉर्म्युले कोणते कोणते तुमच्या लक्षात यायला पाहिजे, पाठांतर पाहिजेत फॉर्म्युले. 5.3 साठी आपण जे फॉर्म्युले बघणार आहोत ते आता मी इथे रायटिंग करतो, तुम्ही पण रायटिंग करून घ्या. फर्स्ट फॉर्म्युला आहे तो आहे स्लोपचा. कोणता? स्लोप. मग फर्स्ट फॉर्म्युला स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन म्हणजे काय, थीटा, इज गिवन इक्वल टू, फॉर्म्युला आहे टॅन थीटा. फॉर्म्युला काय, टॅन थीटा म्हणजे स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन इक्वल टू, फॉर्म्युला आहे टॅन थीटा. हा झाला फॉर्म्युला. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे ज्यामध्ये आपल्याला स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट्स, दोन पॉइंट्स मध्ये जर स्लोप ऑफ लाईन विचारला असेल तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय समजून घ्या. फॉर्म्युला त्या ठिकाणी वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. फॉर्म्युला काय, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर या दोन फॉर्म्युलांवरती आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेट सोडवायचं आहे. त्यामध्ये आता आपण गणितांकडे वळूया. त्याच्या आधी हा टेबल तुम्हाला आठवत असेल ट्रिग्नॉमेट्री मधला, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे होते, 30, 0, 30, 45, 60, 90 आणि आपल्याला कोणत्या व्हॅल्यूची गरज लागणार आहे याच्यामध्ये, टॅन थिटाची. मग टॅन थिटाची झिरोचे व्हॅल्यू झिरोच आहे, 30 ची 1/√3 आहे, 45 1 आहे, नंतर 60 आहे √3 आणि 90 आहे नॉट डिफाईन. आपल्याला यांची गरज लागणार आहे. नंतर आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हा तक्ता कसा तयार करायचा त्याच्याविषयी आपण ते नंतर बघूया. आता आपण काय करूया, गणितांकडे वळूया. बघा लक्ष द्या, या गणितांमध्ये त्यांनी काय दिलंय, अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन. बघा एक्स ऍक्सिस आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ दीज लाईन्स. आपल्याला काय करायचे, या लाईनचे स्लोप काढायचे. तीन गणित आहेत त्यामुळे मी याचे तीन भाग करतो, लक्ष द्या. आता सर्वात पहिला फर्स्ट थीटा दिलाय 45, सेकंड थीटा दिलाय 60 आणि थर्ड थीटा दिलाय 90. आता या तिघांमध्ये फॉर्म्युल्याचं नाव काय येईल बघा का, या तिघांचाही फॉर्म्युला सेम येईल, स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन. हा फॉर्म्युला तिघांमध्ये रायटिंग करायचा आहे म्हणून मी काय केला, तो कॉमन लिहिला. बघा लक्ष द्या, मी तो काय केलाय, कॉमन लिहिला. आता आपण काय करूया, उत्तर बघूया. म्हणजे याचा फॉर्म्युला काय येईल, टॅन थिटा. याचा पण फॉर्म्युला येईल टॅन थिटा आणि याचा फॉर्म्युला काय येईल, टॅन थिटा. म्हणजेच पहिला टॅन 45, इथे किती येईल, टॅन 60 आणि इथे येईल टॅन 90. आता तुम्हाला तक्त्यामध्ये जर बघितलं तर टॅन 45 1 आहे, टॅन 60 आहे √3 आणि टॅन 90 आहे नॉट डिफाईन. म्हणून याची व्हॅल्यू येईल 1, याची व्हॅल्यू येईल √3 आणि हा येईल नॉट डिफाईन. तर अशा प्रकारे आपल्याला 45, 60 आणि 90 याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आन्सर कसं लिहिणार, याचं आन्सर कसं लिहायचं, स्लोप ऑफ लाईन
slope of line is 1. The slope of line is root 3. And the slope of line is not defined. आपल्याला तो डिफाइन करता येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं गणित सोडवायचं आहे. आता आपण सेकंड गणिताकडे वळूया. यामध्ये पहिलं गणित बघा. स्लोप, फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. आता याच्यामध्ये काय करायचं, सर्वात पहिलं मी एक गणित सोडून दाखवतो, सहा सेम सोडवायचे लक्षात ठेवा. एक आणि दोन, आपण दोन गणित सोडून दाखवतोय मी तुम्हाला. सेम वे तुम्हाला काय करायचे, सहा नंबर पर्यंत ते सोडवायचे. म्हणून मी याचे दोन भाग करतो, लक्षात घ्या. फर्स्ट गणित रायटिंग करतो बघा. इथे फर्स्ट ए किती आहे, 2 3, आणि बी किती आहे, 4 7. इथे सेकंड गणित बघा. पी आहे -3 1 आणि क्यू आहे -5 -2. रायटिंग करत चला. आता याच्यामध्ये हा काय होईल, x1 y1, हा होईल x2 y2, हा होईल x1 y1, हा होईल x2 y2. तुम्हाला काय विचारलंय, स्लोप ऑफ लाईन, म्हणजे तुम्हाला स्लोप काढायचंय. मग स्लोप साठी फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. आता आपल्याला स्लोपचा फॉर्म्युला वापरायचाय, स्लोप ऑफ ए बी, आणि इकडे काय येईल, स्लोप ऑफ पी क्यू. बघा फॉर्म्युला काय, y2 - y1 आपण फॉर्म्युला लिहिलाय ना, लक्षात घ्या. तो फॉर्म्युला येईल y2 - y1 अपॉन x2 - x1. इकडे पण काय येईल, y2 - y1 अपॉन x2 - x1. किमती टाकूया, y2 किती आहे, 7 - 3 अपॉन इथे 4 - काय येईल, 2. मग 7 - 3 किती होतील, 4 अपॉन इथे किती येईल, 2. म्हणजे आन्सर येईल 2. म्हणजे स्लोप ऑफ ए बी इक्वल टू किती आले, 2. बघा अशा प्रकारे तुम्हाला ही गणित सोडवायची आहे. सगळे सेम आहेत. आता याच्यात उत्तर आपण काढूया. बघा लक्ष द्या, y2 किती याच्यामध्ये, -2 - 1 अपॉन 5 - 3, म्हणजे इथे किती आले, -3 अपॉन किती येतील, 8. हे झालं आन्सर. म्हणजे स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू किती आले, -3 / 8. भाग जात असेल तर भाग द्यायचा, नसेल तर तसंच ठेवायचं. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे आहे, ही सर्व गणित सोडवायची आहे. बघा स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ ए बी आणि स्लोप ऑफ पी क्यू, तसंच स्लोप ऑफ सी डी, एल एम, ई एफ आणि टी एस, हे सगळे काढायचे आहे. आता पुढचं गणित बघा. सोपे आहे त्यामुळे आपण थोडस फास्ट घेऊया. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. आता तुम्हाला एक सोडून दाखवतो, 6 पर्यंत पूर्ण करायचे, कारण हे सेम आहेत सगळे. त्यामुळे एक गणित जर समजलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बाकीचे सोडवायला कसे जातील, सोपे जाते. आता पहिलं मी रायटिंग करून घेतो गणिताला. पहिलं काय करायचं, गणित रायटिंग करून घेऊया. काय बघा, पहिलं ए किती आहे, -1 - 1, बी आहे 0 1 आणि सी आहे 1 3. बघा का, लक्ष द्या, एकदम सेम सोडवायचे हे. आता फॉर्म्युल्यामध्ये इथे मी काय करतो, त्या ठिकाणी x1 y1, x2 y2 आणि x3 y3 लिहून ठेवतो. हा x1 हा y1 होईल, हा x2 हा y2 आणि हा होईल x3 आणि y3. असे भाग करूनच घ्यायचे याचे. आता याचे दोन पार्ट करायचे. प्रत्येक गणितात सेम मेथड ठेवा. याचे काय करायचे, दोन पार्ट करायचे. बघा आता दोन पार्ट केल्यानंतर
इथे पहिला स्लोप ऑफ ए बी काढायचा आणि इकडे स्लोप ऑफ काय काढायचा बी सी रोमन मध्ये फर्स्ट आणि रोमन मध्ये सेकंड मध्ये आहे. आता फॉर्म्युला काय वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इकडे काय वाय थ्री मायनस वाय टू अपॉन एक्स थ्री मायनस एक्स टू फॉर्म्युले तयार करता आले पाहिजे ते. मग आता वाय टू किती बघायच्या मध्ये वन मायनस वाय वन किती आहे मायनस वन अपॉन एक्स टू किती आहे झिरो मायनस मायनस वन म्हणजे ते वन प्लस वन झाले अपॉन वन होईल हा याचा अर्थ टू अपॉन वन म्हणजेच टू झाले हे. आता इकडे बघूया वाय थ्री किती आहे थ्री मायनस वन अपॉन एक्स थ्री किती बघा वन मायनस झिरो म्हणजे तीन मायनस एक किती होतील दोन भागिले एक म्हणजे आन्सर आलं दोन. याचा अर्थ स्लोप ऑफ ए बी आणि स्लोप ऑफ बी सी हे सेम आले बघा ते लक्ष द्या दोघांच्या व्हॅल्यू काय आल्या सेम आल्या. मग आता काय करूया कलर चेंज करतो मी. आता फ्रॉम वन अँड टू एक आणि दोन वरून फ्रॉम वन अँड टू एक आणि दोन वरून स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ काय बी सी दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. याचा अर्थ लाईन ए बी इज पॅरेलल टू लाईन काय बी सी आणि पॉइंट बी हा काय कॉमन आहे याच्यामध्ये दोघांमध्ये म्हणून पॉइंट देअरफोर पॉइंट ए बी अँड सी आर कोलिनियर. तर अशा प्रकारे जर इक्वल आलं तर कोलिनियर आणि जर इक्वल नाही आले तर नॉट कोलिनियर. तर अशा प्रकारे तुम्हाला एक नंबर मी सोडून दाखवले सेम दोन तीन चार पाच आणि सहा हे सोडवायचे. आता तुम्हाला एक नंबर आलेले त्यामुळे एक नंबर कोलिनियर येतं. सेकंड जर बघितलं तर सेकंड सुद्धा कोलिनियर आहे सोडवल्यावर तुमच्या लक्षात येईल. थर्ड नंबरच्या गणितामध्ये कोलिनियर नाही आहे तिसरं नाही आहे सोडवताना बघा. चौथ्या गणितामध्ये जर बघितलं तर आहे चौथं गणित कोलिनियर येतात. पाचव्या गणितामध्ये सुद्धा ते कोलिनियर येत आहेत आणि सहाव्यामध्ये सुद्धा काय ते कोलिनियर आहे म्हणजे फक्त एकच नॉन कोलिनियर कोलिनियर येईल बाकी सगळे कोलिनियर येत आहेत. तर जेव्हा तुम्ही सोडवाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ते सापडतील. सेम काय करायचं याच्यामध्ये तर फ्रॉम ए फ्रॉम वन अँड टू जर दोन सेम आले तर कोलिनियर आणि जर नाही आले तर नॉट कोलिनियर असं सांगून त्या ठिकाणी तिथे संपवायचे गणित. सेम पद्धत वापरून सर्व पूर्ण करायचे. पुढच्या गणिताकडे वळूया चार नंबरचं गणित बघा. आता चार नंबरच्या गणिताकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी चार नंबरच्या गणितात त्यांनी काय सांगितलंय इफ ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल देन फाइंड द स्लोप ऑफ इच साइड. ए बी सी हे काय व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल आहेत आणि तुम्हाला प्रत्येकाचा स्लोप फाइंड आउट करायचा आहे प्रत्येक ट्रायंगलच्या साईडचा. मग मी काय करतो या ठिकाणी आपण ए बी सी एक ट्रायंगल समजा नाव दिलं मी याच्यामध्ये आपण काय करूया नाव देऊया हा ए हा बी आणि हा सी ए. मग आता याच्या इच साईड सगळ्या साईडचे आपल्याला काय काढायचे स्लोप काढायचे. पहिलं तुम्ही लक्ष द्या मी पॉइंट लिहितो ए किती आहे वन मायनस वन बी किती आहे झिरो फोर आणि सी किती आहे मायनस फाय थ्री. मग आता बघा हा किती झाला एक्स वन वाय वन हा झाला एक्स टू वाय टू हा झाला एक्स थ्री वाय थ्री घ्या सोडवायला पटकन. स्लोप ऑफ ए बी स्लोप ऑफ बी सी आणि स्लोप ऑफ ए सी असे तीन काढायचे आहेत आपल्याला. तीन साईड्स आहेत म्हणून मी तीन भाग करतो याच्यात. पहिला
अपन काय काढूया, स्लोप ऑफ ए बी, फॉर्म्यूला काय, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, नंतर स्लोप ऑफ बी सी, तीन साइड आहेत ना म्हणून आपण तीन साइड घेऊया, इक्वल टू काय, वाय वाय थ्री मायनस वाय टू अपॉन एक्स थ्री मायनस एक्स टू, आणि तिसरा स्लोप ऑफ ए सी, तिसरी साइड आहे, वाय थ्री मायनस वाय वन अपॉन एक्स थ्री मायनस काय एक्स वन, किमती टाका, आता वाय टू किती आहे, फोर मायनस मायनस वन अपॉन झिरो मायनस वन, म्हणजेच किती येईल, फोर प्लस वन अपॉन मायनस वन, म्हणजेच फाय अपॉन मायनस वन, म्हणजेच किती येईल बघा याच्यामध्ये, पहिला मायनस फाय, ही झाली पहिली साईड, रायटिंग करून घ्या. पहिली साईड भेटली किती, मायनस फाईव्ह. आता आपण सेकंड सोडवूया, सेकंड सोडवताना त्याच्यामध्ये किमती टाकूया, वाय थ्री किती आहे, थ्री मायनस फोर, बघायचं वरती दिसत, मायनस फाय आणि मायनस झिरो, म्हणजे इथे मायनस वन अपॉन मायनस फाय, याचा अर्थ अर्थ किती येईल, वन अपॉन फाय, हा झाला स्लोप ऑफ काय येईल, बी सी. स्लोप ऑफ काय येतो, बी सी. पुढचं लक्ष द्या, आता स्लोप ऑफ काय काढायचं आहे, ए सी. आता स्लोप ऑफ ए सी च्या व्हॅल्यूज टाकूया, आता वाय थ्री किती आहे, थ्री मायनस मायनस वन अपॉन एक्स थ्री किती आहे, मायनस फाय मायनस वन, म्हणजेच फाय अपॉन मायनस सिक्स, सॉरी फोर, थ्री प्लस वन किती होतील, फोर, फोर अपॉन मायनस सिक्स, बघा लक्ष द्या. आता भाग देऊया आपण त्याच्यामध्ये, किती येतो बघा, दोनाने बेदुने चार आणि बेत्री सहा, म्हणजे मायनस टू अपॉन थ्री, स्लोप ऑफ ए सी. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये तीन साइड्स ज्या आहेत त्याचे काय काढायचे आहेत, स्लोप. आपण ट्रायंगलला काय नाव दिलं, ए बी सी, पहिला एक्स वन वाय वन, दुसरा एक्स टू वाय टू, आणि तिसरा काय काढला आपण त्या ठिकाणी, एक्स थ्री वाय थ्री. मग सर्वात पहिले आपण काय केलं, तर स्लोप ऑफ ए बी काढला, तो कसा घेतला, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, तर त्या पद्धतीने आपण हे गणित सोडवायचे. पुढच्या गणिताकडे वळूया, पुढचं गणित आहे पाच नंबर, आणि तुम्हाला काय करायचंय, व्हर्टायसेस ऑफ ए पॅरेलेलोग्राम दाखवायचे. आता पॅरेलेलोग्राम जर असेल तर अपोजिट साइड्स कसे असतात, कॉंग्रुएंट, तुम्हाला माहिती आहे, आपण मागचं एक गणित सोडवलं होतं असं, त्यामध्ये डिस्टन्स काढले होते. आता पॅरेलेलोग्राम आहे, आपल्याला काय करायचंय, पॅरेलेलोग्राम काढायचंय, एक पॅरेलेलोग्राम काढतोय मी, लक्ष द्या. या पॅरेलेलोग्राम मध्ये याला नाव देऊया आपण, कलर चेंज करतो मी, याला नाव देऊया आपण ए बी सी आणि डी. आता बघा मी पॉइंट्स लिहितो, ए किती आहे, मायनस फोर मायनस सेवन, बी किती आहे, मायनस वन मायनस सॉरी मायनस वन आणि काय टू ए, सी किती आहे, एट फाय, आणि डी किती आहे, फाय मायनस फोर. आता याला आपण काय करूया, एक्स वन वाय वन, हा झाला एक्स वन वाय वन, हा झाला एक्स टू वाय टू, हा झाला एक्स थ्री वाय थ्री, आणि हा काय झाला एक्स फोर आणि वाय फोर. पॅरेलोग्राम असेल तर अपोजिट साइड्स कशा यायला पाहिजेत, कॉंग्रुएंट, आणि अपोजिट साइड्स जर का त्या ठिकाणी पॅरेलल आल्या, अपोजिट साइड्स कशा आल्या पाहिजेत, पॅरेलल, म्हणजे ए बी ही पॅरेलल कोणाला आली पाहिजे, बी सी ला, आणि ए डी ही पॅरेलल कोणाला आली पाहिजे, बी सी ला. हे कधी येईल, जेव्हा स्लोप सेम येतील तेव्हा, म्हणजे स्लोप ऑफ ए बी
हा कोणाबरोबर यायला पाहिजे स्लोप ऑफ डीसी बरोबर आणि स्लोप ऑफ एडी हा कोणाचे इक्वल यायला पाहिजे स्लोप ऑफ बीसी. तर आपल्याला आपल्याला काय करायचं आता चार स्लोप काढायचे, त्यामुळे मी चार भाग करतो इथे लक्ष द्या. पहिला इथे मी चार भाग करून घेतो, मग आपण याचे आन्सर्स काय येतात ते बघूया आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये सोडवू. बघा लक्ष द्या, थोडस मी जागा मध्ये घेतो, ही चार भाग समान होते. आता सोडूया आपण एक 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 पॉइंट एक एक घ्या. पहिला स्लोप ऑफ ए बी बघा, नंतर दुसरा सेकंड काय घ्यायचा स्लोप ऑफ बी सी, नंतर तिसरा सोडवायला घ्या स्लोप ऑफ सी डी आणि चौथा स्लोप ऑफ ए डी. आता फॉर्म्युला तयार करूया सगळ्यांचे. फॉर्म्युला तुम्हाला एखाद्याला थोडस कठीण वाटत असेल तर त्याच्यात काय कठीण आहे, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, इथे वाय थ्री मायनस वाय टू अपॉन एक्स थ्री मायनस एक्स टू, इथे येईल वाय फोर मायनस वाय थ्री अपॉन एक्स फोर मायनस एक्स थ्री आणि इथे येईल वाय फोर मायनस वाय वन अपॉन एक्स फोर मायनस एक्स वन. चला किमती टाका आणि बघा इक्वल येत असेल तर त्या ठिकाणी तो काय होईल पॅरलेलोग्राम होईल, नाही तर नाही होणार. आता पहिला आपण किमती टाकूया, वाय टू आहे टू मायनस मायनस सेवन अपॉन मायनस वन मायनस मायनस फोर, म्हणजेच टू प्लस सेवन होतील नाईन अपॉन मायनस वन प्लस फोर म्हणजेच नाईन अपॉन थ्री, याचा आन्सर येईल थ्री. म्हणजे स्लोप ऑफ ए बी किती आला थ्री. आता आपण पुढचं काढूया, पुढचं काय स्लोप ऑफ आपल्याला कोणता काढायचा आहे बी सी. मग स्लोप ऑफ बी सी काय बघा, फाय मायनस टू अपॉन एट मायनस मायनस वन, फाय मायनस टू येतील थ्री अपॉन नाईन म्हणजेच वन अपॉन थ्री, म्हणजे स्लोप ऑफ बी सी किती आला वन अपॉन थ्री. पुढचं बघा वाय फोर मध्ये मायनस फोर मायनस फाय अपॉन किती येईल एक्स फोर माय फाय मायनस एट म्हणजेच मायनस नाईन अपॉन मायनस थ्री, याचाच अर्थ थ्री, म्हणजे स्लोप ऑफ सी डी इक्वल टू किती आले थ्री. आणि लास्ट आहे वाय फोर आहे मायनस फोर मायनस मायनस सेवन अपॉन फाय बघा मायनस मायनस फोर म्हणजेच किती येईल मायनस फोर प्लस सेवन अपॉन किती येतील नाईन, याचा अर्थ किती येतील हे थ्री अपॉन नाईन म्हणजेच वन अपॉन थ्री, म्हणजे स्लोप ऑफ ए डी किती आला वन अपॉन थ्री. प्रकारे आपण चार साइड स्लोप काढले. आता तुमच्या लक्षात येईल की यातले स्लोप इक्वल आहेत, याचा अर्थ फ्रॉम वन टू थ्री अँड फोर. बघा लक्ष द्या, फ्रॉम वन टू थ्री अँड फोर काय स्लोप ऑफ ए बी इक्वल टू कोणता आला स्लोप ऑफ सी डी आणि स्लोप ऑफ बी सी इक्वल टू स्लोप ऑफ काय आला ए डी. म्हणजेच या ठिकाणी ए बी इज पॅरलेल टू काय आला सी डी आणि बी सी हा पॅरलेल झाला कोणाला ए डी ला. देअरफोर
therefore points A, B, C and D are vertices of a parallelogram. तर अशा प्रकारे तुम्हाला चार साइड्स त्याचे स्लोप काढायचे आणि शेवटी तुमचा आंसर येईल ते वर्टायसेस ऑफ अ पॅरलेलोग्राम आहेत. कधी कधी असं होऊ शकतं की साइड्स इक्वल येणार नाहीत, म्हणजे ते पॅरलेलोग्रामचे वर्टायसेस नसतील, पण अशा वेळेस जरा व्यवस्थित चेक करून घ्यायचं. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की जे सांगितले तेच उत्तर आहे असं नाही, कधी कधी तुम्हाला मुद्दाम पण गणितांच्या व्हॅल्यू चेंज करतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होतं, म्हणून थोडस लक्षपूर्वक ही गणित सोडवत चला. आता हे झालं पाचवं गणित, आता आपण जाऊया सहाव्या गणिताकडे. बघा का लक्ष द्या, सहा नंबरच्या गणितामध्ये काय काय दिलंय बघा. फाइंड के इफ आर एस अँड स्लोप ऑफ लाईन इज मायनस टू. म्हणजे आता तुम्हाला आन्सर काढण्याची एकदम सोपी पद्धत सांगतो. हे तीनही गणितं एकदम सेम आहेत ना, दोन गणितं पहिले, त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो ती पद्धत वापरा, गणित सोपं आहे. बघा पहिलं त्यांनी काय सांगितलंय की आर आणि एस, मग आपण आर किती दिलाय वन मायनस वन आणि एस किती आहे मायनस टू आणि के, आणि स्लोप दिलाय, स्लोप किती आहे मायनस टू. मग आता इथे जर मी म्हटलं एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू, बघा का लक्ष द्या, हा काय होईल एक्स वन वाय वन, हा होईल एक्स टू वाय टू. द स्लोप ऑफ आर एस इज इक्वल टू किती दिलेत मायनस टू, स्लोप ऑफ आर एस किती दिलाय मायनस टू. मग फॉर्म्युला कसा येईल, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इक्वल टू किती येतील मायनस टू. आता किमती टाकूया, हा गिवन आहे ना याच्यामध्ये, आता आपण काय करूया याच्यामध्ये किमती टाकूया, रायटिंग करून घ्या. आता वाय टू किती आहे के मायनस वाय वन किती आहे मायनस वन अपॉन एक्स टू किती आहे मायनस टू आणि वन एक्स वन किती आहे वन इक्वल टू मायनस टू. तसंच ठेवा, मी ते दोन भाग करतो म्हणजे काय होईल, अर्धा भाग लागला तर तिकडे वापरूया. मग इथे के प्लस वन अपॉन किती होतील मायनस थ्री इक्वल टू मायनस टू. आता हा मायनस थ्री तिकडे काय होईल मल्टीप्लाय, म्हणजेच के प्लस वन इक्वल टू मायनस टू इंटू किती येईल मायनस थ्री, म्हणजेच के प्लस वन इक्वल टू इथे किती होतील मायनस सिक्स, किती होतील मायनस सिक्स. बघा का लक्ष द्या नीट नीट, पुन्हा एकदा सांगतो ऐका, आपलं काय गडबड झाली का बघा, के प्लस वन आणि इथे मायनस टू आणि मायनस वन, त्या ठिकाणी के प्लस वन अपॉन मायनस टू इक्वल टू किती आहे मायनस टू आहे. बघा आता इथे मायनस वन मायनस टू आणि मायनस वन किती येतील मायनस थ्री. आता हा डिवाइड आहे, तिकडे काय होईल मल्टीप्लाय, म्हणजेच किती होतील मायनस मायनस प्लस होतील सर, इथे किती आले सिक्स. मग के इक्वल टू सिक्स मायनस वन, याचा अर्थ के ची व्हॅल्यू किती येईल फाईव्ह. तर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचे. किती नंबरचं गणित सोडवलं आपण, सिक्स नंबर, के ची व्हॅल्यू किती येते फाईव्ह. फॉर्म्युला काय आहे, स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट. आता आपण सात नंबरचं गणित बघूया. सात नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला काय काय दिलंय ते बघूया. सेवन नंबर त्यांनी सांगितलंय फाइंड के इफ बी सी आणि तुम्हाला त्याचं स्लोप सेवन दिलाय. सेम आता आपण जे सोडवलं सेम गणित आहे, बघा लक्ष द्या. आता बी दिलाय किती आहे के मायनस फाय
आणि सी आहे किती 1 आणि 2 आणि स्लोप दिलाय किती 7. आता इथे याला आपण काय करूया x1 y1 आणि हा काय झाला x2 y2 पुन्हा तोच स्लोप ऑफ बीसी इक्वल टू किती 7. फॉर्म्युला वापरूया आपण इथे फॉर्म्युला लक्ष द्या फॉर्म्युला काय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू किती येतील मायनस 7 सॉरी 7 मग y2 किती बघा याच्यामध्ये 2 मायनस मायनस 5 अपॉन किती येतील 1 मायनस के इक्वल टू किती येतील 7 म्हणजेच 2 प्लस 5 अपॉन 1 मायनस के इक्वल टू किती येतील 7 म्हणजेच 7 अपॉन 1 मायनस के इक्वल टू किती येईल 7 आहे. आता हे 1 मायनस के तिकडे पाठवूया म्हणजे 7 इक्वल टू 7 इंटू 1 मायनस के म्हणजेच त्यांचा गुणाकार 7 वजा 7 के. लक्ष द्या आता इकडे बघा इकडे 7 आहे हे अधिक आहे तिकडे वजा होतील बघा आणि हे वजा 7 के आपण तसंच ठेवूया. मग आता काय येईल बघा इकडे लक्ष द्या किंवा वरती जो आहे 7 इथे आपण ही स्टेप बदलली तरी चालेल हा 7 आहे ना हा गुणाकारात आहे याचा अर्थ तो तिकडे काय होईल भागाकारामध्ये इथेच आपण चेंज करूया म्हणजे इकडे 1 मायनस के उरेल मग 7 एके 7 म्हणजे 1 बरोबर 1 वजा के म्हणजेच के बरोबर 1 वजा 1 म्हणजेच के ची किंमत किती येईल 0. कसंही सोडवलं तरी आन्सर 0 येईल. त्याची व्हॅल्यू किती भेटते 0. तर अशा प्रकारे आपल्याला 7 नंबरचं गणित सोडवायचं आहे. आता 5.3 मधला लास्ट क्वेश्चन 8 नंबर. 8 नंबर सोपं आहे समजून घ्या. फाइंड के इफ पी क्यू पॅरलल आर एस अँड पी क्यू आर एस या व्हॅल्यू दिल्यात आणि के फाइंड आउट करायचंय. गणितात थोडी सोपी पद्धत सांगतो मी समजून घ्या. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर पहिलं गणितात नेमका पॉइंट काय दिलाय तोच लक्षात घ्या. त्यांनी काय आपल्याला पहिले आपण हे करूया पहिले पी किती येतो 2 4 क्यू किती आहे 3 6 आर किती आहे 3 1 हे रायटिंग करून घ्यायचे आणि एस किती आहे 5 के. आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल x1 y1 हा x1 y1 हा x2 y2 हा x3 y3 आणि हा काय होईल x4 y4. आता त्यांनी सांगितले तो पॉइंट समजून घ्या. पहिले त्यांनी काय सांगितलंय की पी क्यू हा पॅरेलल आहे कोणाला आर एसला. मग पी क्यू जर आर एसला पॅरेलल असेल तर स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू काय येईल स्लोप ऑफ आर एस. बघा फॉर्म्युला काय स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ आर एस. मग आता आपण काय करूया फॉर्म्युले क्रिएट करूया. इथे काय येईल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इक्वल टू तिकडे काय येईल y4 हा y4 मायनस y3 अपॉन x4 मायनस x3 किमती टाकूया. बघा इथे y2 किती आहे 6 मायनस 4 अपॉन x2 किती आहे बघा 3 मायनस 2 इक्वल y4 काय k मायनस 1 बघून बघून टाकायचे किमती आणि 5 मायनस 3. आता 6 मायनस 4 येतील 2 अपॉन 1 इक्वल टू तिकडे के मायनस 1 अपॉन 2 होईल. हा दोन इकडे गुणाकारात जाईल म्हणजेच 2 × 2 बरोबर तिकडे काय होईल के मायनस 1 म्हणजेच 2 × 2 किती 4 इथे के मायनस 1 आहे
म्हणजेच हा वजा एक इकडे काय होईल अधिक एक होईल, याचा अर्थ के ची व्हॅल्यू किती येईल पाय। झालं तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी के ची व्हॅल्यू किती भेटते 5। आपण यामध्ये जर नीट गणित सोडवले तर तुमच्या लक्षात येईल याच्या व्हॅल्यूज किती येतात, याची व्हॅल्यू वेगळी असते, प्रत्येकाच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या येतील, लक्षात घ्या। फॉर्म्युला काय पी क्यू पॅरेलल काय दिलाय आर एस, आणि म्हणून आपण स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू काय म्हणू शकतो, स्लोप ऑफ आर एस, आणि त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला किमती टाकल्या की के ची व्हॅल्यू किती भेटते 5। आता 5.3 पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी नीट लक्ष द्या, आता थोडा वेळ फक्त लक्षच द्या। पहिला आपण फॉर्म्युला बघितला, फॉर्म्युला कोणता आहे, स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन इक्वल टू टॅन थीटा, हा झाला पहिला फॉर्म्युला। त्यानंतर स्लोप ऑफ लाईन बिटवीन टू पॉइंट्स वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला। त्याच्यानंतर आपण टॅन थीटाच्या त्या ठिकाणी काय बघितल्या, व्हॅल्यूज बघितल्या 0, 30, 45, 60 and 90 मध्ये। त्याच्यानंतर फर्स्ट गणित सोडवलं आपण, पहिला थीटा दिलेत 45, 60 and 90, फॉर्म्युला काय, स्लोप ऑफ लाईन वेन इन्क्लिनेशन इज गिवन इक्वल टू टॅन थीटा, मग पहिल्याचं आन्सर येतं 1, दुसऱ्याचं येतं √3, आपल्या व्हॅल्यूज माहित आहेत ट्रिग्नॉमेट्री मधल्या, आणि स्लोप ऑफ लाईन इज नॉट डिफाइंड। आता तिसरं गणित, दुसरं गणित, त्यामध्ये दोन सोडवले आपण, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू म्हणायचं, फॉर्म्युला काय, स्लोप ऑफ ए बी इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, आणि तिकडे सुद्धा फॉर्म्युला स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, तर व्हॅल्यूज काय काय येतात 2 आणि -3/8, सेम बाकीचे सोडवायचे। तिसऱ्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं, कोलिनियर आहेत की नाही फाइंड आउट करायचे, म्हणून स्लोप ऑफ ए बी आणि स्लोप ऑफ काय काढायचा बी सी, प्रत्येकामध्ये सेम, आणि जर इक्वल आले तर आपण त्याला पॅरेलल म्हणू शकतो आणि ए बी सी आर कोलिनियर, आणि जर इक्वल नाही आले तर नॉट कोलिनियर असं आपण म्हणू शकतो। चौथं गणित, चौथ्यामध्ये त्यांनी ट्रायंगल सांगितलंय आणि त्याचे काय काढायचे आहेत आपल्याला स्लोप, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणि एक्स थ्री वाय थ्री म्हणलं, तर स्लोप ऑफ ए बी बी सी आणि ए सी, वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, वाय थ्री मायनस वाय टू अपॉन एक्स थ्री मायनस एक्स टू, आणि वाय थ्री मायनस वाय वन अपॉन एक्स थ्री मायनस एक्स वन, याच्यावरून आपण किमती काढल्या, एक येतो -5, एक येतो 1/5, एक येतो 2/3। पाचवं गणित, पॅरेलेलोग्राम आहेत तिने शोधायचे, अपोजिट साईड्सचे पॅरेलल आले पाहिजे, म्हणजे एक आला आपल्याला 3, दुसरा आला 1/3, तिसरा येतो 3 आणि चौथा येतो 1/3, म्हणजे अपोजिट साईड्स काय आहेत त्यामध्ये इक्वल आहेत, याचाच अर्थ ते पॅरेलल आहेत, लक्षात ठेवा, आणि पॅरेलल म्हणजे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज ए पॅरेलेलोग्राम, आणि म्हणून पॉइंट ए बी सी अँड डी आर व्हर्टायसेस ऑफ ए पॅरेलेलोग्राम। त्याच्यानंतर सहावं गणित, आपल्याला स्लोप ऑफ आर एस किती दिलाय -2, फॉर्म्युला वापरला आपण स्लोप ऑफ आर एस चा, तर वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इज इक्वल टू -2, किमती टाकल्या के ची व्हॅल्यू किती भेटते 5। त्याच्यानंतर आपण 7 नंबर सोडवला, स्लोप ऑफ बी सी इज इक्वल टू 7, सेम दिलाय, किमती टाकल्या वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, के ची व्हॅल्यू किती भेटते 0। आणि लास्ट गणित 8 नंबर, त्यामध्ये स्लोप ऑफ पी क्यू पॅरेलल स्लोप ऑफ आर एस, म्हणजे ते स्लोप ऑफ पी क्यू इक्वल टू स्लोप ऑफ आर एस होईल, किमती टाकल्या तर के ची व्हॅल्यू किती भेटते 5। तर अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी गणित पूर्ण केली, नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रिग्नॉमेट्री स्टार्ट करणार आहोत।